नमस्कार, मी अर्चना गावकडचारे सिपिया चॅनलवरतून स्वागत. मी तुम्हाला नाश्त्यासाठी छान अशी मटरची भाजी दाखवणार आहे. तर त्यासाठी हिरवे मटर, शेंगातले मटर घेतलेले आहेत. इथं कांदा असा कट करून घेतलेला आहे. टोमॅटो आणि लसूण घेतलेला. इथं थोडंसं अद्रक, सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायची. पाणी टाकायची गरज नाही आहे. मिक्सरला बारीक करून घेऊ. भांड्यामध्ये किंचितसं तेल, यामध्ये बटर, लगेचच हे वाटण टाकायचं. कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं. हे परतत असताना यामध्ये हळद, लाल मिरचीची पूड, लाल तिखट आवडीनुसार. इथं पाव भाजी मसाला गरजेनुसार टाकायचा. परतत खायचं. आता हे शेंगातले मटर, मटर टाकल्यानंतर व्यवस्थित परतत राहायचं. गॅसच्यात कमी ठेवायचं. आता साहित्य परतवल्यानंतर छान असा खमंग सुकला, सगंध सुकला की मग गॅसच्यात कमी करायची. मटार शिजायला वेळ लागत नाही, त्यामुळं ते साहित्य भिजलं एवढंच पाणी टाकायचं. जास्त पाणी नाही टाकायचं. ते पाणी टाकून झालेलं. पावभाजी मसाल्यामध्ये मीठ असतं, पण बाकी साहित्यासाठी थोडंसं मीठ. मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तो 3 ते 4 मिनटं मंदाचर झाकून ठेवायचं. इथं 4 मिनटं झालेले, एवढं दाटसरपणा राहू द्यायचा. तर यापेक्षा जर दाटसर केलं तर एकदम कोरडं होऊन जातो. थोडंसं थंड झाल्यानंतर गॅस बंद करून टाकू. थोडीशी कोथिंबीर. छान असं नाश्त्यासाठी हे मटरची भाजी तयार झालेली. नक्की बनवून पहा. हेल्दी टेस्टी अशी ही भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपीज पहा. आवडलं तर त्यांना लाईक करा.